यंदा यंदाच्या वर्षी बाबासाहेबांचं स्मरण करण्याची संधी 125 वर्षाच्या निमित्तानं ही एकंदर देशाची सामाजिक राजकीय परिस्थिती आर्थिक स्थिती आणि त्याच्यात झालेली स्थित्यंतर आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान याची एक उजळणी घेऊन त्यामधून सर्वसामान्य माणसांनी आपलं पुढं जाण्याच्या संबंधीचं जे मार्गक्रमण करण्याचं जे उद्दिष्ट असेल ते ठरवण्याच्यासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणल्याच्या नंतर साहजिकच समाजातल्या उपेक्षित वर्गाच्यासाठी त्यांनी जे कष्ट केले, त्यांच्यातला स्वाभिमान जागा केला, त्यांना अस्तित्वाची ओळख करून दिली याचं स्मरण आपण करतो, किंवा भारताच्या आजूबाजूचे अनेक देश आपण अलीकडच्या काळामध्ये 50 वर्षात पाहिले की कधी तिथली लोकशाही होती तर कधी लोकशाही गेली. आपण पाकिस्तानमध्ये बघितलं, बांगलादेशमध्ये बघितलं, बर्मामध्ये बघितलं, आणखीन काही देशांच्यामध्ये आपण पाहिलं की संसदीय लोकशाही पद्धती ही टिकाव धरत नाही दीर्घकाळ. पुन्हा एकदा संसदीय लोकशाही पद्धतीकडचे जे जातात ही समाधानाची बाब असली तरी 1950 नंतर आज अखेर या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती कायम झाली आणि त्याचं महत्त्वाचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आणि त्या घटनेच्या माध्यमातून या देशातल्या सर्वसामान्य माणसाला लोकशाहीच्या अस्तित्वाच्या संबंधीचा संदेश आणि सामान्य माणसाचा अधिकाराच्या संबंधीची जागृती ही जी केली त्यामुळंच भारतामध्ये अस्थिरता जी आजूबाजूच्या देशामध्ये पाहायला मिळाली किंवा काही ठिकाणी हुकूमशाही आली हे जे चित्र आपण आजूबाजूला पाहिलं ते भारतामध्ये कधी दिसलं नाही. आणि त्याचं 100% श्रेय बाबासाहेबांना आहे. आणि त्यांनी जी घटनात्मक चौकट लोक देशाला दिली ती अत्यंत मोलाची होती. ही मोठी कामं जरी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडून घडली तरी माझा त्यांच्या दुसऱ्या विचाराकडे अधिक लक्ष माझं जातं. आणि ज्याची नोंद या देशामध्ये अनेकांनी घेतली पण अनेकांना फार मोठ्या वर्गाला त्याचा परिचय नाही. बाबासाहेब आंबेडकर हे जसे सामाजिक उद्धारक होते, सुप्रसिद्ध कायदेपंडित होते, घटनाकार होते, तसे बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचा कोलंबिया युनिव्हर्सिटीमधला थेसिस असेल की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधला त्यांचा उच्च शिक्षणाच्या संबंधीचा विषय असेल तो आर्थिक होता. रुफी या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला आणि त्यामधून त्याचा उच्च पदवीही प्राप्त झाली. स्वातंत्र्याच्या पूर्वकाळामध्ये जे सरकार बनलेलं होतं त्या सरकारमध्ये बाबासाहेबांच्याकडं ऊर्जा आणि जल हे दोन विभाग होते. आज आपण पाण्याचा प्रश्न, विजेचे प्रश्न, त्याच्यातून झालेली प्रगती, त्याच्यातनं असलेली कमतरता या सगळ्या गोष्टीची चर्चा करतो. पण स्वातंत्र्याच्या पूर्वी बाबासाहेबांनी यासंबंधीची सगळी पार्श्वभूमी ही करून ठेवलेली होती. बाबासाहेबांनी सांगितलं की या देशामध्ये पाण्याच्या माध्यमातून विद्युत निर्मिती केली पाहिजे. ती विद्युत निर्मिती समजा एका प्रांतात भरपूर होत असेल आणि दुसऱ्या प्रांतात जर त्या ठिकाणी तशी संधी नसेल तर प्रांताप्रांताची विद्युत जोडणी करून जिथं ज्यादा विद्युत असेल
निर्मिती असेल ती अन्य राज्यात पाठवण्याच्यासाठी नॅशनल ग्रीड करावं हा विचार त्यांनी मांडला की जो आज समज देशामध्ये प्रत्यक्ष कृतीमध्ये आलेला आहे. आपण कोळशाच्या माध्यमातून वीज तयार करतो, आपण ऑइलचा वापर करून वीज तयार करतो, अन्य स्रोतसुद्धा विद्युत निर्मितीच्यासाठी आहेत, पण पाण्याच्या माध्यमातून हायड्रोमधली जी वीज आहे ती स्वच्छ आणि अधिक स्वस्त अशा प्रकारची आहे, त्यामुळं हायड्रोला ध्यान दिलं पाहिजे ही भूमिका त्या काळामध्ये बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या आधी मांडली. आणि ती करण्याच्यासाठीसुद्धा ज्या ज्या राज्यामध्ये नद्यांचं पाणी अतिरिक्त असेल आणि त्याच राज्यामध्ये काही भागामध्ये नद्यांचं पाणी कमी असेल तर या नदी जोडण्याच्या संबंधीचा विचारसुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही ही भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली होती. कामगार विषयक जे कायदे या देशामध्ये आत्ता आपण कृतीत आणले त्या कामगारांना न्याय देण्याच्यासाठी, त्यांना सक्तीची सुट्टी देण्याच्यासाठी, स्त्रिया कामगार असतील त्यांना वारंवाराची रजा सक्तीनं देण्याच्या संबंधीचे अनेक कामगारांच्या हिताचे कायदे हे करण्याच्या संबंधीची दृष्टी ही बाबासाहेबांनी दाखवली आणि मंत्री असताना हे कायदे त्यांनी करून घेतले. आणि म्हणून बाबासाहेब म्हणजे घटना, बाबासाहेब म्हणजे सामाजिक परिवर्तन हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं भारताची आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्याच्यासाठी दिशा ही सुद्धा बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून अशा दृष्ट्या नेत्याला 125व्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आज स्मरण करण्याची संधी आपल्याला मिळते तर त्यांची ही दिव्य दृष्टी ही अखंडपणानं आपण पुढे ठेवू. आणि त्यांनी जो रस्ता दाखवला आहे त्या रस्त्याने सामाजिक क्षेत्र असो आर्थिक क्षेत्र असो त्याच्यामध्ये पुढे जाण्याच्या संबंधीची आपण खबरदारी घेऊ हेच खरं त्यांना स्मरण होईल. मी अंतःकरणापासून त्यांच्याबद्दलचे त्यांना त्यांच्या विचाराला अभिवादन करतो.